अथर्व मल्टी स्पेशालिटी आणि पॅथॉलॉजी सेंटर, संपूर्ण दातांची मोफत तपासणी, शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर. 0-24-25-22-34-52, 89-56-333-888. पाथर्डी शहरामधील संस्कार भवन या ठिकाणी लायन्स क्लबच्या वतीनं विनासायास वेट लॉस आणि मधुमेह मुक्त भारत या विषयावर डॉक्टर दीक्षित यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, केदारेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, जिल्हा परिषद सदस्या सौ प्रभावती ढाकणे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि मधुमेह टाळायचा असेल तर दिवसामधून 2 वेळा जेवा. इतर वेळा तोंड उघडायचं ते फक्त पाणी पिण्यासाठी, असा मूलमंत्र स्थूलत्व आणि मधुमेह निवारणासाठी शास्त्रीय संशोधनकार डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी दिला. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि डायबिटीस टाळायचा असेल तर दिवसातून 2 वेळा जेवा, इतर वेळेला तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी. आता मला आश्चर्य वाटलं, हे कसं काय शक्य, पण 2 वेळा जेवायचं आणि वजन कमी होणार. मग ते व्याख्यान मी खूप वेळा ऐकलं. मग ते असं म्हणतात का की गोड खाऊ नका, तसं म्हणत नाहीत. नॉनव्हेज खाऊ नका असं म्हणतात का, तसंही म्हणत नाही. तेलतूप खाऊ नका असं म्हणतात का, तसंही म्हणत नाही. बरं कमी खा असं म्हणतात, तसंही म्हणत नाही. म्हणजे काय, हवं तेवढं खा, पोटभर खा, दिवसातून 2 वेळा खा, एवढा साधा सोपा सल्ला त्या व्याख्यानामध्ये दिलेला आहे. जसं तुम्हाला तर आश्चर्य वाटलं तसं मलाही आश्चर्य वाटलं की हे कसं काय शक्य बा. पण आम्ही सगळं शिकलो मेडिकल कॉलेजमध्ये. काय शिकलो, कॅलरीज इन कॅलरीज आउट, म्हणजे कमी खायचं आणि जास्त व्यायाम करायचा तर वजन कमी होतं. पण हे तर वेगळं सांगत होते काहीतरी. पण मी असा विचार केला की आपल्याकडे आता करण्यासारखं काही नाहीच आहे, सगळे प्रयोग करून झाले. तर एक प्रयोग आणि डॉक्टर जिचकरांसारखा ज्ञानी माणूस जर सांगत असेल तर आपण प्रयोग करायला पाहिजे. मी 3 महिने हा प्रयोग केला. यावेळेला काळजी अशी घेतली की कोणाला काही सांगायचं नाही, कारण आता आत्तापर्यंत लोक मला हसायला लागले होते. मी भेटलो की लोक विचारायचे आपके चालू आहे, पण काही ना काही चालू असायचं. मी म्हटलं आता काहीच चालू नाही, आणि महिन्याभरातच माझं वजन कमी व्हायला लागलं, पोटात दगेर कमी व्हायला लागलं. लोक विचारायला लागले काहीतरी तुम्ही करता. मी म्हटलं आत्ता काही सांगत नाही, 3 महिने होऊ द्या. म्हणून तुम्हाला पण सांगतो, 3 महिने झाल्याशिवाय बोलायचं नाही कुठे. लोकच विचारायला लागतील तुम्हाला की पोट कसं कमी झालं, काय करता. मग 3 महिन्यात माझं वजन कमी झालं, 8 किलो कमी झालं, जेवढं मला करायचं होतं तेवढं सगळं कमी झालं, पोटात दगेर 2 इंच कमी झालं. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला, खरंच डॉक्टर जिचकर म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे. आणि मग मी अनेक लोकांवर प्रयोग केले, याचे जेवढं जो कोणी दिसेल त्याच्यावर प्रयोग केला. त्यावेळेस त्या काही वर्षांमध्ये किंवा महिन्यांमध्ये माझी अवस्था अशी होती की रस्त्यात जर मला कोणी लठ्ठ माणूस दिसला तर मी त्याच्या मागे पळत जाऊन त्याला सांगायचो की तुम्ही थांबा, मी तुम्हाला सांगतो काय ते. आणि तुमची अवस्था 3 महिन्याने अशीच होणार आहे जशी सुनीताजी झालेली आहे, की लठ्ठ माणूस दिसला की त्याला पकडायचं आणि सांगायचं. का, कारण आपल्याला काही चांगलं झालं तर आपण लोकांना सांगतो. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये 24 तास इन्शुलिन निर्माण होतं. किती तयार होतं, 18-32 युनिट, 18-32 युनिट 24 तासामध्ये तयार होतं. हे थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही, हे थांबवता येत नाही. दुसरा मार्ग इन्शुलिन तयार होण्याचा, तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं, तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. अपेक्षा अशी आहे की तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्शुलिनपैकी 50% बेसलाईन असावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे काय, जर 18-32 युनिट बेसलाईन आहे तर खाण्यामुळे तुम्ही 18-32 युनिट दिवसभरात तयार करावं, ही अपेक्षा. आता तुम्ही काही खाल्लं तर इन्शुलिन तयार होतं. आता इन्शुलिन तयार होतं म्हणजे काय, प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण होण्याचं किंवा इन्शुलिन पडण्याचं एक माप आहे. कोणाचं 2 युनिट्स आहे, कोणाचं 4 युनिट्स आहे, कोणाचं 10 युनिट्स आहे. म्हणजे काय, सोपं उदाहरण घेऊया. तुम्हाला मी म्हटलं की तुमचं ओंजळभर ज्वारी घ्या, तर सगळ्यांना सारखी मिळणार आहे का, नाही मिळणार. प्रत्येकाची ओंजळ वेगवेगळी आहे, तशी तुमचं इन्शुलिन निर्माण होण्याची एक माप आहे प्रत्येकाचं. कोणाचं 2, कोणाचं 4, कोणाचं 5, कोणाचं 10. आणि वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही अर्धी पोळी खाल्ली
तरी एक माप रिकाम होणार आणि चार पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप रिकाम होणार. म्हणजे किती खाता याच्यावर किती इन्सुलिन निर्माण होईल हे अवलंबून नाही. मी तुम्हाला 55 मिनटं जेवायला सांगितलेलं नाही, मी तुम्हाला सांगितले की जास्तीत जास्त 55 मिनटामध्ये जेवायला पाहिजे. 10 मिनटं जेवलं तरी चालेल, पण जास्तीत जास्त वेळ 55 मिनटं. 2 जेवणांच्यामध्ये काहीही खाऊ नका. इतना सन्नाटा क्यों है भाई. या व्याख्यानामधलं हे सगळ्यात भयंकर वाक्य आहे, पण काही इलाज नाही, काही इलाज नाही. तुम्हाला जर वजन कमी करायचं, डायबिटीस टाळायचं असेल तर मध्ये मध्ये काही खायचं नाही, लक्षात ठेवा. गोड शक्यतो कमी खा किंवा खाऊ नका. डायबिटीसच्या लोकांनी खाऊच नका, बाकीच्या लोकांनी सुद्धा जितकं गोड कमी खाल तेवढं चांगलं. साखरेचं खाणार त्याला देव देणार, त्याच्यापुढे डायबिटीस हे लक्षात ठेवा. कारण साखर आणि इन्शुलिनमुळे डायबिटीस होतो असं आता मॉडर्न सायंटिस्ट म्हणायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे जेवढं गोड कमी खाल तेवढंच चांगलं. आणि जेवणातले प्रोटीन्स किंवा प्रथिनं वाढवा. म्हणजे काय, कुठली गोष्ट बंद करायची नाही आहे, मी काय म्हणतो वाढवायचं. म्हणजे कसं, आता जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना काही प्रॉब्लेम नाही, अंडं चिकन मटन फिश सगळ्यामध्ये चांगलं प्रोटीन आहे, त्यांना प्रॉब्लेम नाही. शाकाहारी लोकांचा प्रॉब्लेम आहे, कारण पोळीमध्ये काय 10% प्रोटीन, भातामध्ये 9% प्रोटीन, डाळीमध्ये 20% प्रोटीन, प्रोटीन कमी आहे खूप. मग शाकाहारी लोकांनी काय करायचं, पोळी भात थोडं कमी करायचं, बंद करायचं नाही. नाहीतर काही सांगितलं की मग बंदच करतो उद्यापासून, जी गोष्ट आयुष्यभर करता येईल तेवढंच करायचं, जास्त करायला जायचं नाही. 4 पोळ्या खाताना 1 पोळी कमी करा आणि मूठभर मोडलेलं कडधान्य खा, म्हणजे प्रोटीनचं प्रमाण थोडं वाढेल. मोडलेलं कडधान्य खा, डाळ जास्त खा, सोयाबीन खा, चीज खा, पनीर खा, दूध प्या, हे सगळं तुम्हाला प्रोटीन वाढवायला मदत होईल. कोणाला, शाकाहारी लोकांना. काय सांगितलं उपाय, कडक भुकेच्या 2 वेळा ओळखायच्या, 2 वेळा जेवायचं, त्याच वेळा फिक्स ठेवायच्या, त्यावेळेला जेवायचं. एकदा जेवायला बसलं की 55 मिनटात जेवण संपवायचं. 2 जेवणांच्यामध्ये काही खायचं नाही, गोड कमी खायचं आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवायचे. हा साधा सोपा डाएट प्लॅन आपल्यासाठी आहे. खूप लोकांना बरं वाटलं, मध्ये काहीतरी आहे. मध्ये काही पदार्थ घ्यायला तुम्हाला परवानगी दिलेली आहे, जास्त आनंदून जायचं कारण नाही. लाल अक्षरात काय लिहिलं ते वाचा. उत्तम मार्ग म्हणजे आधेमध्ये काही खाऊ नका. आपलं ध्येय काय असायला पाहिजे, 2 वेळा जेवणे आणि मध्ये पाणी पिणे, हे आपलं ध्येय असायला पाहिजे. आणि आता सुनीताताई करतात, त्यामध्ये पाणीच पित असणार आहेत. पण बेस्ट रिझल्ट मिळण्यासाठी 2 वेळा जेवणे मध्ये पाणी पिणे हे बेस्ट आहे. सुरुवातीला 5-7 दिवस, आठवडाभर, महिनाभर तुम्हाला लागेल असं काही करायला, हरकत नाही. विनासायास वेट लॉस आणि मधुमेह मुक्त भारत या विषयावरील व्याख्यान हा करमणुकीचा विषय नसून समजून घेण्याचा आणि इतरांना समजवण्याचा विषय. मधुमेह आणि वाढतं वजन या आजारानं जगाला वेढलंय. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी अमेरिकेमध्ये जाऊन या विषयावर संशोधन केलंय. त्याचे प्रयोग स्वतःवरती यशस्वी केल्यावर त्यांनी इतरांना सांगण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर भाऊसाहेब लांडे यांनी केलं. डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, तर डॉक्टर दीपक देशमुख यांनी डॉक्टर दीक्षित यांच्या कार्याचा परिचय करून देत सर्वांचे आभार मानले. शहरवासियांनी या व्याख्यानाला भरभरून प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं हजेरी लावली. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.